ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा कोरोना होण्याचा धोका हा अधिक आहे. डेल्टा आणि बीटा या म्युटेशन्समुळे पुन्हा कोरोना होत असल्याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा नाहीये, पण आधी होऊन गेलेल्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकार शक्तीला ओमायक्रॉन चकवा देतो असं दिसून आलंय. दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा हवेतून पसरत असल्याची शक्यता व्यक्त झाली आहे. हाँगकाँग विद्यापीठानं याबाबत एक सर्वेक्षण केलं आहे आणि त्यानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामध्ये हा दावा केला आहे. हाँगकाँगच्या एका क्वारंटाईन हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी लसीचा बूस्टर डोस द्या अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. 18 वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस देण्याची गरज आहे असं मत आयएमएच्या वतीनं बैठकीत व्यक्त करण्यात आलं आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. पाच दिवसांमध्ये मुंबईमध्ये रिस्क कंट्रीजमधून 3,500 प्रवासी आलेले आहेत आणि परदेशात ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, त्यामुळे परदेशातून भारतात परतणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. यातले 3 जण कोरोना बाधित आहेत आणि 87 जणांचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. धारावीतल्या बाधितांच्या संपर्कातले 2 जण निगेटिव्ह आलेत आणि धारावीमध्ये परदेशातून आलेला प्रवासी कोरोना बाधित आढळल्यामुळे चिंता वाढली होती. त्याला एअरपोर्टवर आणायला गेलेल्या 2 जणांची चाचणी करण्यात आली, तेही 2 निगेटिव्ह आहेत. दुबईहून कल्याणमध्ये आलेले 2 कोरोना बाधित आढळलेत आणि 21 नोव्हेंबरला हे 2 जण कल्याणमध्ये आले. 2 नमुने जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात येणार आहेत. कल्याण नमुनी महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात परदेशातून आलेल्या 295 जणांपैकी 109 जणांचा केडीएमसीकडून शोध सुरू आहे आणि त्यामधले 71 जण ॲट रिस्क देशामधून आलेले आहेत अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी 2 दिवसांपूर्वी तसा इशारा दिलेला होता. संप मोडून काढायला कठोर पावलं उचलण्यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. मेस्मा लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह इतरही मंत्र्यांचा सल्ला यामध्ये घेतला जाईल आणि असं पाऊल उचलल्यास काय परिणाम होतील यावर सुद्धा चर्चा होणार आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच पिकांना बसलाय. 77,000 हेक्टरवरच्या पिकांचं या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधलं पीक हे अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाले. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय. 38,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. कृषी आयुक्तालयाच्या प्राथमिक अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे पुरंदरमध्ये पिकांचं नुकसान झालं आणि पुणे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे आणि तंत्र अधिकारी रवींद्र वाडकर यांनी पुरंदर तालुक्यातल्या रिसे, पिसे, राजुरी, नायगाव या गावांना भेट दिली. लवकर पंचनामे करून मदत केली जाईल असं कृषी अधीक्षकांनी सांगितलंय. आणि पुरंदर तालुक्याला गुरुवार शुक्रवारी पावसाचा तडाखा बसला. यामध्ये कांद्यासह इतर अनेक पिकं नष्ट झाली. उसाचा फड पेटवून त्यामध्ये उडी घेऊन आत्मदहनाचा इशारा बीडमधले शेतकरी सत्यप्रेम थावरे यांनी दिला आहे. माजलगाव तालुक्यातल्या आनंदगावचे थावरे यांनी साखर कारखाना आयुक्तांना तसं साखर आयुक्तांना पत्र लिहिलंय. जय महेश साखर कारखान्यानं आंदोलक शेतकऱ्यांचा ऊस न घेण्याचं ठरवलंय आणि याविरोधात थावरे यांनी हा इशारा दिलाय. कारखान्यानं शेतकऱ्यांचे FRP चे 8 कोटी रुपये थकवलेले आहेत. राज्यातील बैलगाडा शर्यतीमध्ये दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. राज्य सरकारकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली आहे. राज्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सुनावणी 15 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरातल्या शर्यत आयोजकांचं सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे डोळे लागलेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी आहे आणि तशीच परवानगी राज्यामध्ये मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारला मोठा झटका बसलाय. राज्याच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. ओबीसींना 27% आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ओबीसी आरक्षणाबाबत अलीकडेच राज्य सरकारनं अध्यादेश काढलेला होता आणि त्या आधारे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण दिलं जाणार होतं. दुसरीकडे ओबीसींना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी जागांवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आणि 21 डिसेंबरला भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समितींसह राज्यातल्या 105 नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार होत्या. पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागामध्ये मतदार वाढलेले आहेत. नोव्हेंबरमध्ये खास मोहीम राबवली आणि यामध्ये 27,000 मतदार वाढलेत. जिल्हा निवडणूक शाखेनं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आणि त्यानंतर मतदार वाढलेत. नववर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवडणूक होतीये आणि त्यामुळे निवडणूक शाखेनं मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू केलेलं आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावले. 8 डिसेंबरला चौकशीसाठी तिला ईडी कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी वसुली प्रकरणामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेह अली दोघी साक्षीदार आहेत. त्यामुळे जॅकलिनला परदेशामध्ये जाण्याची परवानगी नाही आहे आणि रविवारी जॅकलिन दुबईला जाणार होती. त्यापूर्वीच ईडीनं तिला रोखलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पत्नीनं ईडी जप्तीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर 14 जानेवारीला सुनावणी होणार आहे. ईडीनं देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरती देशमुख तसंच कंपनीच्या नावे असलेली 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता, मुंबईतल्या वरळीतला 1 कोटी 54 लाखांचा फ्लॅट आणि 2 कोटी 67 लाख मूल्याच्या 25 जमिनी जप्त केल्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टात पुन्हा दिलासा मिळाला आहे. राज्यात दाखल विविध गुन्ह्यांमध्ये अटकेपासून 1 जानेवारीपर्यंत त्यांना संरक्षण मिळालंय. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी सिंग यांनी ही याचिका केली. यावर कोर्टानं सीबीआयला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत पुढची सुनावणी 1 जानेवारीला ठेवली आहे. मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे केंद्रीय अर्थमंत्रालयाला दिल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे आणि याबाबत 4 महिन्यांपूर्वी तक्रार आलेली होती असं सोमय्या म्हणालेत. तर मुख्यमंत्र्यांच्या वसुली सरकारचा हा कारनामा असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. अहमदनगर नागरी अर्बन बँकेवर आरबीआयनं निर्बंध घातले. 10,000 जास्त रक्कम काढण्यासाठी आरबीआयनं मनाई केली आहे आणि त्यामुळे नगर अर्बन बँकेच्या खातेदारांचं टेन्शन आता वाढलंय. पुढचे 6 महिन्यापर्यंत हे निर्बंध लागू असतील. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँकेला निर्बंधांसह आर्थिक व्यवहार करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मुंबई आयआयटी विद्यार्थ्यांच्या टीमनं कार्बन डायऑक्साईड नियंत्रणावर एक विशेष तंत्रज्ञान विकसित केलंय. यामध्ये औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर हे व्यावसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलंय. यासाठी आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांच्या टीमला तब्बल 85 लाखांचं बक्षीस मिळालंय. पुण्यामध्ये पीएमपी बस चालकाविरोधात एका प्रवाशानं पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. सर्प उद्यानाजवळ चालकानं वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत वेगानं बस चालवली आणि गतिरोधकावर सुद्धा बस जोरात आदळवली आणि त्यामुळे मणक्यामध्ये गॅप पडल्याचा आरोप राजू मोतीराम चिंचपडकर या 62 वर्षाच्या प्रवाशानं केलाय. 27 नोव्हेंबरला बसनं लोहगाव ते कात्रज असा प्रवास करत असताना ही घटना घडली. 27 वर्षाच्या युगात खरं तर पदवीधर होणं फारसं मोठं वाटत नसलं तरी दुर्गम डोंगरी भागातली मुलं अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत आणि अशापैकीच एक असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातल्या मंगल तुपे या तरुणीनं परिस्थितीवर मात करत पदवीधर होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. इच्छाशक्तीला मेहनतीची जोड देत तिनं हे यश मिळवलंय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनंतर आता वारणा नदी ही प्रदूषित झाली आहे. वारणा नदीमध्ये अनेक ठिकाणी मृतमाशांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. शिगाव भादोले बंधाऱ्याच्या परिसरामध्ये फेसाळलेलं काळं पाणी जमा झालंय. दरम्यान या नदीवर अनेक ठिकाणी पाणी पुरवठा योजना आहेत तर पाण्यामध्ये साखर कारखान्यांनी मळी सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. आई भवानीचा गजर.
म्हणजे 24 तास।